आज का जो हमारा वीडियो है वो है अल्टो K10 AMT पे, जिसके अंदर हमने CNG किट इंस्टॉल किया है। तो मैं आपको उसका एक वॉक अराउंड दे देता हूँ, ताकि आपको भी पता चले कि हमने इसमें कौन सा किट इंस्टॉल किया है और किस तरह से इंस्टॉलेशन हुआ है। तो पहली नज़र में तो कोई देखेगा तो बता ही नहीं पाएगा कि इसमें CNG किट इंस्टॉल किया गया है। इस तरह से इसको फिनिशिंग के साथ इंस्टॉल किया गया है CNG किट को। तो यहाँ पर हमने इसका ECM इंस्टॉल किया हुआ है, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल यूनिट, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मॉड्यूलर, ये जितने भी वायर्स हैं उन सबको स्लीव से कवर किया गया है, ताकि फ्यूचर में वायर रिलेटेड कोई प्रॉब्लम ना हो। और हमने इसका यहाँ पे फिलिंग वॉल बिठाया है, यहाँ से गैस भरी जाती है। ये इसका 2-स्टेज रिड्यूसर है और बहुत ही अच्छा वर्क कर। ये इसका मैप सेंसर है और अच्छे से फिट किया गया है, नीट और क्लीन है एकदम। यहाँ पे हमने इसका, अब देख लीजिए शायद आपको दिख जाए, यहाँ पर इसका इंजेक्टर रेल फिट किया गया है। ये 3 सिलेंडर इंजन है, इसलिए 3 सिलेंडर के अंदर ही पिन किया गया है, 1, 2 और 3। तो अभी मैं आपको इसका स्विच बताता हूँ कि स्विच किस तरह से इंस्टॉल किया गया है। तो ये रहा इसका स्विच। इसमें जो हमने किट इंस्टॉल किया है वो मीजो का है, बहुत बढ़िया किट है ये, और इसको 48 पिन के अंदर हमने इंस्टॉल किया है। यहाँ पर हमने इसकी टैंक बिठाई है, 60 लीटर का टैंक है, और अच्छे से कवर किया गया है ताकि एक नीट और क्लीन लुक आ जाए। आप स्टेपनी देखिए, जहाँ पे थी वहीं पे है स्टेपनी, बिल्कुल भी नहीं हिलाया है इसको, और अच्छे से टैंक इंस्टॉल किया गया है। तो आज इसके ओनर आने वाले हैं, तो टेस्ट ड्राइव उनके साथ लेंगे और देखेंगे कि उन्हें हमारा फिटिंग कैसे लगा और गाड़ी CNG पे किस तरह से वर्क करती है। बराबर हो रही गाड़ी के ओनर जगताप सर हे आपल्याकडे अबलोली गुहागरमधून आलेले CNG किट इन्स्टॉल करण्यासाठी। तर यांचं CNG किट इन्स्टॉल झालेलं आहे, आता आम्ही टेस्ट ड्राइव बघत आहोत। आणि सरांना 10,000 रुपयाचे जे कूपन मिळणार होते त्या संदर्भात पण आम्ही जाऊन आहे ना त्याची चौकशी करून आलो, ते पण त्यांना 1-10 दिवसात त्यांना ते मिळतील। तर आता सर मला नमस्कार अगोदर। तर नमस्कार सर, गाडी CNG वर आहे ना कशाप्रकारे परफॉर्म आता करायला लागल्या, आणि तुम्हाला CNG किटचं इन्स्टॉलेशन कशा प्रकारे वाटलं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आधी गाडी CNG वर आहे हेच मला जाणवत नाही आहे, कारण ज्या पद्धतीनं गाडी ही AMT आहे अल्टो K10, तर ज्या पद्धतीनं पेट्रोलवर मला जो पिकअप मिळत होता त्याच पद्धतीचा पिकअप, म्हणजे आता उदाहरणार्थ स्पीड ब्रेकर गेला तर त्याच्यानंतर जो पिकअप आहे तो अगदी पेट्रोलसारखाच मला मिळतो आहे। CNG किट यांनी मिझोचं जे लावलेलं आहे 48 बीटचं ते अतिशय चांगलं आहे। त्या व्यतिरिक्त मला मागच्या बाजूला त्यांनी ज्या पद्धतीनं टाकीचं जे फिटिंग केलं, गॅसचं जे बॉटलचं जे फिटिंग केलेलं आहे ते अतिशय सुंदर पद्धतीने केलं आहे, त्याच्यामुळं माझा पार्सल ट्रे व्यवस्थित त्याच्यावर बसला आहे। त्याचा आणखीन एक बेनिफिट असा होतो की बाहेरून काचेतून गॅस, ही गाडी CNG ची आहे का रेग्युलर पेट्रोल आहे काही ओळखत नाही, दिसायला गाडीचा जो लुक असतो तो डिस्टर्ब होत नाही, त्याच्यामुळं तो जे त्याचे जे एस्थेटिक व्हॅल्यू जी आपण म्हणतो ती कमी होत नाही, त्यामुळं एकंदरीत मला अतिशय सुंदर पद्धतीचं फिटिंग त्यांनी केलेलं आहे। पुढचं जे इंजिनच्या जवळचे जे वायरिंग आहे ते वायरिंग देखील अगदी सगळं कन्सील केलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर का गाडी उघडली तर तुम्हाला शोधावं लागेल की ते इंजेक्टर किंवा 2-स्टेट रिड्युसर कुणीकडं आहे, किंवा मिझोचा जो लावलेला जो त्यांनी ॲडव्हान्सर वगैरे जे आहे किट कुठं आहे हे शोधावं लागेल तुम्हाला। तो इंजिनचाच भाग असल्या पद्धतीनं त्यांनी ते सगळं फिटिंग केलेलं आहे, त्यामुळं निश्चित माझ्या डोक्यात खरं तर हे नव्हतं की CNG आपण लगेच करायचं, पण सिमन सरांची ओळख झाली, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला सर्व्हिस दिली की काल गाडी टाकल्यानंतर आज मला त्यांनी अगदी गाडी ओके कंडिशनमध्ये दिलेली आहे, डॉक्युमेंटेशन करण्यामध्ये देखील त्यांनी खूप सहकार्य मला केलं आहे। तर त्यामुळं ओव्हरऑल मी अतिशय खुश आहे की बरेच दिवसाचं एक करण्याचा जे होता विषय तो आज पूर्ण झाला। थँक्यू सो मच सर। थँक्यू जगताप सर, तुम्ही एवढ्या डिटेलप्रमाणे आम्हाला जे सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल खूप आभारी आहे, आणि जे कमेंट्स तुम्ही देत आहे त्याच्यावर जे नवीन किट बसवणारे असते त्यांना पण त्याचा खूप फायदा होतो आहे। तर परत एकदा सर साई श्रद्धा मोटर्सकडून खूप खूप धन्यवाद।